नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. घोरपरवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 40व्या शाखेचं उद्घाटन राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न. श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बंद खोलीमध्ये झाल्या संपन्न, त्यामुळे चर्चेला आले उधाण. सांगलीमध्ये व्हॉट्सअपमुळे अवघ्या 3 दिवसांमध्ये सापडलाय चोरी झालेला बैल आणि जनावरं चोरणारी टोळी देखील झाली आहे जेरबंद. आणि श्रीरामपूर येथील डॉक्टरनं पहिली पत्नी असताना केले दुसरं लग्न, पहिल्या पत्नीनं केली आहे फिर्याद दाखल, कारवाईची केली आहे मागणी. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. 25 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी इथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 40व्या शाखेचं उद्घाटन राहुरी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष प्रायुक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी नगराध्यक्ष प्रायुक्त तनपुरे यांनी भाजप सरकार आणि आमदार कर्डिले यांच्यावरती सडकून टीका केली आहे. आमदार कर्डिलेंचं नाव फेकूसिंग असायला हवं होतं असा टोला त्यांनी लगावलाय. राजकारण करण्यासाठी खोटी आश्वासनं आणि थापा मारून जनतेची दिशाभूल करणारे आमदार कर्डिले यांचं नाव फेकूसिंग असायला पाहिजे असं प्रतिपादन राहुरी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी इथे 25 डिसेंबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखा उद्घाटन प्रसंगी केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ कापसे, बुवाजी शेंडगे, धीरज पानसंबळ, राहुरी नगर परिषदेचे नगरसेवक बाळासाहेब उंडे आदी इथे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव शेंडगे होते. तालुक्यामधील घोरपडवाडी इथे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 40व्या शाखा उद्घाटन प्रसंगी प्राजक्त तनपुरे बोलत होते. ते म्हणाले की आमच्या आमदारकीच्या काळामध्ये झालेली विकास कामं तसेच भाजप सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांचा आढावा जनतेनं घ्यावा. सभा मंडप आणि हायमॅक्स बसवण्याची कामं कोणीही करू शकतो. भरीव असं कोणतं काम आमदार कर्डिले यांनी केलं आहे ते मला दाखवून द्यावं असं म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी भाजप सरकार आणि आमदार कर्डिले यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. तसेच शहरामधील आझाद चौक इथे समोरासमोर सभा घेऊन आपापली विकास कामं दाखवून देण्याचं ओपन चॅलेंज कर्डिले यांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे. यावेळी लहुजी थोरात, अनिल हपसे, किशोर पोपळगट आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी शाखेच्या अध्यक्षस्थानी अनिल हपसे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बाचकर, तसेच सदस्यपदी अरुण हपसे, रवींद्र शेंडगे, भिकाजी शिंदे, सर्जेराव थोरात, रमेश हपसे, पोपट थोरात, शिवाजी शेंडगे, राजू देवकाते, संतोष येळे, संजय हपसे, सोन्याबापू बर्डे, तुकाराम कुदनर, शरद देवकाते, सुनील शिंदे, भरत लांडगे, रमाजी हपसे, अशोक पुरी, नाना भास्कर, राजेंद्र हपसे यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलंय. एकदा 13 TMC पाणी असताना तनपुरे साहेब आमदार असताना डाव्या कालव्याला 4 रोटेशन आपण त्यावेळेस नियोजनबद्ध केले होते आणि आता मात्र एकाच रोटेशनवर आपलं आवरलेलं आहे. अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि म्हणून उगा काहीतरी बाता मारायच्या हे करायचं, शहरात येऊन त्या ठिकाणी खालच्या पातळीवरती जाऊन टीका करायची याच्यापेक्षा कामाचा हिशेब द्यावा आमदार साहेबांनी. हे भाजपची लोक जर सत्तेवरती आली तर आपला ग्रामीण महाराष्ट्राचा त्या ठिकाणी कार्यक्रम लावून टाकतील, शेती अर्थव्यवस्थेच फार बोजवर आवडवतील, यांना आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेचा कळवा नाही, यांना फक्त शहरातल्या मतावरती यांचा डोळा आहे असं आम्ही सांगण्याचा पुरेपूर त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी अगदी बेबीच्या देठापासून ओरडून सांगायचा खूप प्रयत्न केला. पण आपल्या सगळ्याच्याच डोक्यात त्यावेळी एक वेगळी लाट होती, एक वेगळी हवा त्यावेळेस सर्वांच्या डोक्यामध्ये, विशेष करून तरुण मित्रांच्या आमच्या डोक्यामध्ये वेगळीच भावना त्यावेळेस घुसलेली होती. आणि आम्ही स्टेजवरती इतर विचार मांडायचो, आम्ही स्टेजवरती गावोगावी जाऊन भाषण करायचो, पण आमच्यापैकी निम्म्यांची घरच्यांची मतं त्यांनी TV वरती येऊन पळवली होती. अशा प्रकारचं भावनिक वातावरण 5 वर्षापूर्वी आपण पाहिलं आणि त्या भावनेच्या लाटेमध्ये भले भले लायकी नसणारी माणसं निवडून आली,
कुणी खासदार झाला, कुणी आमदार झाला। एकदाही धनगर आरक्षणाच्या विषयावरती आमदार शिवाजी कर्डिले या विधानसभेमध्ये कधीही त्या ठिकाणी बोललेले नाहीत किंवा आरक्षणाचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलेत किंवा काय भांडलेत किंवा कधी विषय लावून धरलाय मला दाखवा। यांना मतं घेण्याकरता फक्त राजकारण चालतं, पण जेव्हा प्रश्न मांडायचे असतील त्यावेळी मात्र यांनी एकदाही त्या ठिकाणी धनगर आरक्षणाचा प्रश्न आपल्या आमदार शिवाजी कर्डिले यांनी कुठं मांडलेला नाही। आणि मतं घ्यायला जर यांना गोड लागत असतील तर जरा हिसका दाखवायची पण त्या ठिकाणी वेळ आलेली आहे। वर्षभरामध्ये विधानसभा निवडणुका लागणार, आज जरा वेळ आहे अजून विधानसभेला। आणि म्हणून आपल्या सर्वांवरती जबाबदारी आहे यांना यांची जागा दाखवून देण्याची। काल परवा मला वाटतं कालच राहुरीमध्ये एक कार्यक्रम घेतला, आझाद चौकामध्ये कार्यक्रम झाला। बरं आता कार्यक्रम होता कुठला तेच कळायचा मार्ग नाही पेपरच्या बातम्या बघून किंवा तुमच्या चॅनलच्या बातम्या बघून नेमका कार्यक्रम कुठला होता हेच तुम्हाला कळणार नाही। कार्यक्रम फक्त माझ्यावरती टीका करण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम काल घेतलेला आहे। मी आजही म्हणत नाही किंवा मी अजून कधीच म्हटलेलो नाही की मी विधानसभेला उभं राहणार का मला आमदार करा का मला आमदार केलं उभं राहायचं आहे। मी या ठिकाणी फक्त शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही शाखा या ठिकाणी उघडलेली आहे। पक्ष म्हटला मला विधानसभा लढतं मी लढायला तयार आहे, पक्ष म्हटला थांब तर मी थांबायला तयार आहे, पण मी कधीच म्हटलेलं नाही की मला आमदारकीची निवडणूक लढवायची। मला खूप हौस त्या ठिकाणी आमदार होण्याची आलेली आहे, कधीच माझ्या तोंडातलं हे वक्तव्य आलेलं नाही। पण आपल्या आमदार साहेबाला जर उठता बसता खाता पिता त्या ठिकाणी माझंच नाव दिसत असेल, माझ्यावरतीच टीका टिप्पणी होत असेल तर माझाही नाईलाज आहे। कालच्या सभेमध्ये कार्यक्रम कुठला होता, तालुक्यातून बरेचसे सगळे पुढारी एकत्र केले त्यांचे तसं काय दाखवायला राहुरी शहरात की मी खूप त्या ठिकाणी माझ्याकडे त्या ठिकाणी कार्यक्रम राहुरी शहरातला तालुक्यातले तिकडचे सगळे कार्यकर्ते गोळा करून 400-500 लोकांची गर्दी केली आणि कार्यक्रम राहिला बाजूलाच, माझ्यावरतीच त्या ठिकाणी तोंडसुख सगळ्यांनी घेतलं। काय म्हटले याला आमदार व्हायची घाई लागली, याला अमुक आहे तमुक आहे, अजून काय बोलले, अजून काय काय बोलावं हे स्वतःच तुम्हाला सांगतो। मागच्या टर्ममध्ये एकदा जेलमध्ये गेले होते, जेलमधनं बाहेर आल्यावरती हे म्हणले याचा मामा जयंत पाटील मंत्री आहे म्हणे आणि ह्यानीच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जेलमध्ये घातलं, अशी यांची पेपर मधल्या कटिंग आहेत, हे मी नाही बोललो त्यांचीच भाषण आहेत। आणि असं सांगून तुमची सहानुभूती घ्यायचा प्रयत्न मागच्या टर्मला यांनी केलेला आहे। हे ज्यावेळी जेलमधून सुटून आले त्यावेळी जसं काल महाराष्ट्र केसरी आपला तो झाला शेख, जसा महाराष्ट्र केसरी झाल्यावरती गावामध्ये मिरवणूक काढली जाते, आपल्या गावामध्ये आदर सत्कार केला जातो, अशा प्रकारे महाराष्ट्र केसरी झाल्यासारखे हे जेलमधनं आल्यावर गावोगावी ढोल पिटून सत्कार घेतले त्यांनी। तुमचे गावात आले असतील, मला तर वाटलं ऑलिम्पिक मध्ये भारताला मेडल बिडल मिळालं काय ना कुस्तीमध्ये म्हणलं। असं मागच्या वर्षी जेलमध्ये सुटून आलेली गावोगावी ढोल यांचे कार्यकर्ते फटाकडे वाजवायला ढोल वाजवायला आणि त्यावेळेस काय सांगितलं म्हणे याचे मामा म्हणे जयंत पाटील मंत्री आहेत यांनी कट कारस्थानातून मला जेल मारे काय संबंध आमचा, बरं ठीक आहे तेव्हा माझे मामा मंत्री होते, आता काय माझा मामा मंत्री नाही, माझा काका मंत्री नाही, कोणच मंत्री नाही, तुमच्याच पक्षाचं सरकार आहे, तुमचेच मंत्री आहेत, मग आता काय मी काय केलं तर काय। आता तुमच्या वागण्याच्या पद्धती, तुमचं राजकारण करण्याची पद्धत, तुमचे सगळे धंदे बांधगडी सगळे तुमचे संबंध सगळे जर घ्यायचे असतील तर आमचा काय दोष, आणि आपल्या मतदारसंघाचा आमदार जर दोनदा जेलमध्ये जात असेल जी आपली मान खाली जात असेल याच्यात आपल्याही कुणाचा काही दोष नाही, यांनीच आपलं परीक्षण करायला पाहिजे। बरं तुम्हाला जेलमध्ये जावं याची माझी काही त्याच्यामध्ये हे नाही, ते म्हणे मी जेलमध्ये जावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेला असतात म्हणे अजिबात नाही, तुम्हाला जेलमध्ये बांधगडी त्या सहानुभूतीचा माझ्या डोक्यात विचार नाही, जेलमध्ये नसताना त्या ठिकाणी तुम्हाला पाडणार आहे, जेल बिल मध्ये जायची काही त्या ठिकाणी आवश्यकता नाही। पण हे उगाच खोटे त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायच्या कामं ते यांच्याकडे काय करायला नाहीत म्हणून हे असे काहीतरी भावनिक काहीतरी मुद्दे काढत बसायचे। आणि काल परवाही म्हटलो मी आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी म्हणतो यांचं नाव म्हणजे शिवाजी, शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचं नाव यांचं आहे, कालही काहीतरी त्या नावासंदर्भात बोलले असतील,
शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल मी काल परवाही बोललो आणि आजही बोलतो. शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा चांगला गुण कुठला असेल तर ते महिलांचा सन्मान करायचे. एकदा एका सरदारांनी एक शत्रू पक्षाची महिला त्या ठिकाणी आणली होती. महाराजांनी सन्मानपूर्वक तिला माघारी पाठवलं. म्हणजे स्त्रियांचा सन्मान हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा गुण होता. आपल्या आमदारांचं नाव शिवाजी आहे. मागच्या विधानसभेमध्ये डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्यावरती कुठल्या शब्दामध्ये आपण राहुरीच्या सभेमध्ये टीका केली होती हे आपण जर आठवून बघा. आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची आपली लायकी तरी आहे का? आपलं नाव शिवाजी त्याला आपण काळेमा त्या ठिकाणी फसलेलं आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस. एकदा आपण तपासून घेऊन नंतर माझ्यावर त्या ठिकाणी काहीतरी बोला. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की तुमचं नाव शिवाजी बदलायचं का ठेवायचं एकदा आम्हाला विचार करावा लागेल. तर या धनगर आरक्षण देतो असं म्हणून शिवाजी कर्डेजींनी त्यावेळी घोषणा केली होती. धनगरांच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणे मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये तुमची बाजू लावून अशी घोषणा शिवाजी कर्डेजींनी केली होती. माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ द्या, या मुळा धरणाचं पाणी जायकवाडीला जाण्यापासून मुख्यमंत्र्यांच्या मानगुटीवर बसून मी राखवतो अशी घोषणा शिवाजी कर्डेजींनी केली होती. माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, निळवंडे धरणाचं पाणी 2 वर्षामध्ये राहुरी तालुक्यात आणतो अशी घोषणा शिवाजी कर्डेजींनी केली होती. अरे मग यांचे तर मोदी आणि फडणवीसलाही भारी पडायला लागले. आता यांचंच एखादं बारसं करायला पाहिजे, सत्यनारायण घडायला पाहिजे आणि ठेकू सिंग अशी पद व्हायचं यांचं याचं नामकरण त्या बारशामध्ये केलं पाहिजे असं त्या ठिकाणी माझं मत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा धनराज मोरारजी याला पुण्यामधील कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. इराणी मुलीला घरामध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी धनराज मोरारजी याला अटक करण्यात आली आहे. उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा धनराज मोरारजी याला पुण्यामधील कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. इराणी मुलीला घरामध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण केल्याबद्दल धनराज मोरारजी याला अटक करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील MIT आलेम्स सोसायटीमध्ये एका सदनिकेमध्ये ही घटना घडली आहे. शिक्षणासाठी आलेल्या इराणी मुलीसोबत मोरारजी याची चांगली मैत्री झाली होती. दोघे देखील एकाच सदनिकेमध्ये जवळपास 1 महिन्यापासून राहत होते. मात्र मोरारजी आणि इराणी मुलीमध्ये काही वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर मोरारजी आणि इराणी मुलीला सदनिकेमध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण केली आहे. पीडित इराणी मुलीनं इंस्टाग्रामवरती आपल्या मैत्रिणीला आपल्या सोबत घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या मैत्रिणीनं कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीनं इराणी मुलीची सुटका केली आहे. एक इराणी मुलगी होती आणि लेन नंबर ईमध्ये एक धनराज मोरारजी म्हणून व्यक्ती राहतो. तर त्याचे आणि तिचे 1 महिन्यापासून फ्रेंडशिप होती. दोघंही एकत्र राहत होते. परंतु तिला तो काही दिवसापासून घराच्या बाहेर जाऊन देत नव्हता, टॉर्चर करत होता. त्यामुळं मग ती तक्रार आमच्यापर्यंत आली. आपले पुणे मिररचे पत्रकार त्यांच्यामार्फत ते आमच्यापर्यंत पोचले आणि आमचे DCP बच्चन सिंग साहेब, आमचे क्राईम गणेश माने साहेब, रात्रपाळीचे अधिकारी भोसले साहेब, असे सर्वांनी आम्ही एकत्र मिळून त्या मुलीची सुटका केली. हा प्रकार कोणत्या कारणामुळे सुरू होता हे काही समजलंय का? कारण दोघांमध्ये वैयक्तिक काहीतरी वाद होता आणि तो तिला त्रास द्यायचा, घराच्या बाहेर जाऊन देत नव्हता आणि मारहाण करायचा, धमकी द्यायचा, सिगारेटने चटके द्यायचा. असा प्रकार तिने तिच्या मैत्रिणीला सांगितला. मैत्रिणींनी पत्रकारापर्यंत पोचली पुणे मिररच्या आणि ते सर्वजण इकडे आले आणि आपण तिची त्या घरामधून सुटका केली. तिच्या मैत्रिणीशी मला वाटतं एक हा अगदी बरोबर हा त्या मुलीने इराणी मुलीने तिच्या मैत्रिणीशी इंस्टाग्रामवरून संपर्क साधला आणि मग ती मैत्रीण आपल्या पुणे मिररचे पत्रकार होते त्यांच्या संपर्कात गेली. ते सर्वजण रात्री आपल्या पोलीस स्टेशनला आले. रात्रपाळीचे अधिकारी होते, मानेसाहेब होते आणि हे सर्व मग आपल्या DCP सरांनाही कळवण्यात आलं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिची सुटका केली. तिचा तपास चालू आहे. त्या आरोपीच्या विरुद्ध 324
323 504 506 370 342 याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कोपरगाव शहरामधील धारणगाव रस्त्यावरती क्रेन मशीनचं चाक पायावरनं गेल्यानं संजय नगर येथील रहिवाशी प्रकाश मरसाळे या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धारणगाव रस्त्यावरील आरशी कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. येथील मुख्य रस्त्यावरती वारंवार वाहतुकीची कोंडी होती आणि असे अपघात होत आहेत, मात्र ट्रॅफिक पोलिसांच्याकडे दुर्लक्ष होत आहे हे या घटनेवरनं दिसून आलंय. कोपरगाव शहरामधील धारणगाव रस्त्यावरती क्रेन मशीनचं चाक पायावरनं गेल्यानं संजय नगर येथील रहिवाशी प्रकाश नाना मरसाळे या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटना ही मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास धारणगाव रस्त्यावरील आरशी कॉम्प्लेक्स समोर घडली आहे. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीनं फडके हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. घटना घडताच क्रेन मशीनवरील चालक घटनास्थळावरनं पळून गेल्याचं समजत आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. कोपरगाव शहरामधील मुख्य रस्त्यावरती वारंवार वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत, मात्र ट्रॅफिक पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे असं सर्रासपणे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याबाबत वृत्त प्रसारित करून देखील पोलीस प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. आज या तरुणाचा पाय गेलाय, उद्या काय होईल हे सांगता येत नाहीये. त्यासाठी पोलिसांनी मात्र शहरामधील रहदारीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर तमाणात बिनधास्त. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंद्यामध्ये छत्रपती विद्यालयामध्ये आघाडीच्या इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या मुलाखती पार पडल्या आहेत, मात्र या मुलाखती एका बंद खोलीमध्ये घेण्यात आल्या आहेत. तिथे पत्रकारांना सुद्धा बसू दिलं नाही आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नेमके किती आणि कोणते प्रश्न विचारले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. श्रीगोंद्यामध्ये छत्रपती महाविद्यालय इथे आघाडीच्या इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीच्या मुलाखती पार पडल्या आहेत. यावेळी 19 नगरसेवक पदासाठी 109 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 6 जण इच्छुक असल्याचं समजत आहे. यावेळी काँग्रेसकडनं नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, तसेच अण्णासाहेब शेलार, प्रशांत दरेकर, हरिदास शिर्के, सुभाष डांगे, एकनाथ अलेकर, मल्हारराव घोडके आणि इतर नेते इथे उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती एका बंद खोलीमध्ये घेण्यात आल्यात. काही पत्रकार तिथे खोलीमध्ये बसले असता राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार इथे नको आहेत असं सांगितलं. यावरनं पत्रकारांना तिथे का बसू दिले नाही या प्रश्नाबरोबरच इच्छुक उमेदवार यांना नक्की कोणते आणि किती प्रश्न विचारले हे समजलं नाहीये. असं असलं तरी काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याला पत्रकार समजून बाहेर काढलं हे कळताच त्यांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळं माझ्यासारख्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्षाविषयी तळतळ वाटते आणि नेत्यांच्या या चुकीच्या भूमिकेची किंमत आज पक्षाला मोजावं लागेल अशी मला भीती वाटते. मागील नगरपरिषदेच्या वेळी ज्या मुलाखती झाल्या होत्या त्या रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये ओपन स्पेसमध्ये झाल्या होत्या, पण यावेळी या मुलाखती खाजगी एका शिक्षण सहकारी शिक्षण संस्थेवर तुम्ही मुलाखती बंद खोलीच्या आड का घेताय हा यातून संशय निर्माण होतो आहे. पत्रकारांना तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणाहून मागील वेळी सर्व पत्रकारांसमोर सगळ्यांनी मुलाखती दिल्या होत्या, परंतु यावेळेस पत्रकारांना बंद रूममधून बाहेर काढून तुम्ही मुलाखती का घेताय यातून शंका निर्माण होत आहेत. 5 वर्षाचा काँग्रेसचा जर कार्यकाळ पाहिला नगरपालिकेतला तर पूर्ण शंकास्पद कार्यकाळ आहे, व आज तुम्ही मुलाखती घेताना देखील स्वतःचं नेत्यांचं वागणं हे पूर्णपणे शंकास्पद आहे. त्यामुळं इथून पुढं काँग्रेसचं भवितव्य मला अंधारात दिसत आहे, त्यामुळं मला तळतळ वाटत आहे. सदर मुलाखतीच्या ठिकाणाहून काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांना ज्या पद्धतीने बाहेर हाकलून दिलं
त्या त्यांच्या कार्यवृत्तीचा मगरुडीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. सुहास कुलकर्णीसह अमल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा. क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे जिल्हा आणि तेंगसुडो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर इथे अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करताना तेंगसुडो क्रीडा प्रकारामध्ये कुमारी ऋतुजा अंभोरे हिना 14 वर्ष वयोगटामध्ये कांस्य पदक पटकवलं आहे. दरम्यान ऋतुजाच्या या यशाचं सर्वत्र मोठं कौतुक केलं जात आहे. क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे जिल्हा आणि तेंगसुडो स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे इथे अमरावती विभागाचं प्रतिनिधित्व करताना तेंगसुडो क्रीडा प्रकारामध्ये कुमारी ऋतुजा रवी अंभोरे हिनं 14 वर्ष वयोगटामध्ये खेळताना कांस्य पदक पटकावलंय. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवलेल्या कांस्य पदकाला विशेष महत्त्व आहे. ऋतुजा सन राईज इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही ऋतुजानं बॉक्सिंग, कराटे, बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सर्रस कामगिरी केली आहे. शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील चव्हाण, प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी सर, उमेश उंबरकर यांनी तिला सदैव मार्गदर्शन करून खेळण्यासाठी प्रोत्साहित केलंय. प्रकाश आडे, सी 24 तास, वाशिम. ठाण्यामधील चंदनवाडीमधील शिवसेना शाखेच्या समोर हनुमान सोसायटीमधील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या तब्बल 18 दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी तपास करून मोठ्या शिताफीनं आरोपीला ताब्यात घेतला. ठाण्यामधील चंदनवाडीमधील शिवसेना शाखेच्या समोर हनुमान सोसायटीमधील पार्किंगमध्ये 18 दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलानं घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी या जळालेल्या दुचाकी कपडा टाकून झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. काही दिवसांपूर्वी 4 दुचाकी जळाल्याची घटना घडली होती. मागच्या काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये दुचाकी पेटवून दिल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यावरनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असाच प्रश्न आता नागरिकांना पडलाय. राजवैशंपायन, सी 24 तास, मुंबई. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगलीच्या मार्केटमधील हमालांचा बैल चोरीला गेला आणि सर्व हमालांनी एकत्र येऊन या बैलाचा शोध सुरू केला. नामी शक्कल लढवत या हमालांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो टाकले आणि अनोख्या या ट्रिकमुळे अवघ्या 3 दिवसांमध्ये हरवलेला बैल सापडला आहे आणि बैल चोरणारे देखील जेरबंद झालेत. सोशल मीडियाचा असा अनोख्या पद्धतीनं वापर करून सहजरित्या बैलाचा शोध लावण्यात आलाय. सांगलीच्या मार्केट यार्डामधील पांढऱ्या रंगाचा हमालांचा आवडता देखणा बैल राजा एकानं सोमवारी मध्यरात्रीनंतर चोरून नेला आणि मिरज हरुगिरी मार्गे जामखंडीच्या बाजारामध्ये या राजा बैलाला या चोरट्यानं विकण्यासाठी नेलं. इकडे राजा गायब झाल्यामुळे मालक आणि मित्रांनी मंगळवारपासून शोधमोहीम राबवली. सोलापूर सांगली जिल्ह्यामधील जनावरांचे बाजार पालथे घातले आणि एक नामी शक्कल लढवली आणि तात्काळ व्हॉट्सअपवरती राजाचे फोटो टाकले आणि अवघ्या 3 दिवसांमध्ये कर्नाटकमधील एकानं फोटो पाहून जामखंडीच्या बाजारामध्ये बांधलेल्या राजाला ओळखलं आणि खात्रीसाठी फोटो टाकून ते सांगलीमध्ये फॉरवर्ड केले. राजा सापडल्यामुळे सर्वच जण जामखंडीला रवाना झाले आणि चौकशीमध्ये जनावरं चोरणारी टोळी देखील निष्पन्न झाली आहे. व्हॉट्सअपमुळे चोरीला गेलेला राजा सापडलाय आणि टोळी देखील जेरबंद झाली आहे. मार्केट यार्डामध्ये हमाल बाळू नरळे यांचा उंचापुरा, पांढरा शुभ्र आणि टोकदार शिंग आणि काळी शेपटी असलेला राजा बैल अनेकांना परिचित होता. कासरा ओढला की यार्डामधील कोणत्या दुकानासमोर थांबायचं यामध्ये राजा तरबेज होता.
फक्त ओळखीच्याच लोकांना तो जवळ येऊ द्यायचा, त्यामुळे अनोळखी त्याच्या समोर नेहमीच बिचकायचे. यार्डामध्ये हमाली करणारा संशयित गजानन वनमोरे राजाला ओळखत होता. याचाच फायदा घेऊन वनमोरेनं सोमवारी रात्री बैलगाडी अड्ड्यावरती बांधलेल्या राजाला पळवलं होतं. दरम्यान हमालांनी सोशल मीडियाच्या माध्यमामधनं अवघ्या 3 दिवसांमध्ये आपल्या लाडक्या राजाला परत मिळवलाय. माझं नाव अरुण मोटे आणि मी इथं बैलगाडी हमाली काम करतोय आणि हा माझ्या मित्राचा बैल चोरीला गेला होता. तर आम्ही सगळ्या मित्रांनी सहकार्याने आमचा बैल हा मिळाला आणि ज्या माणूस चोर आहे त्या माणसावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही तसं पत्र दिले मार्केट कमिटीत आणि ह्या ठिकाणी CCTV कॅमेरे आणि हे बसवावं ही देखील आम्ही त्यांना मार्केट कमिटीत सूचना केली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला CCTV कॅमेरे बसवून आम्हाला सहकार्य व्हावं एवढीच आमची मागणी आहे आणि इथल्या पुढच्या काळामध्ये चोरी होऊ नये आणि गोरगरिबांचं असं जर नुकसान झालं तर त्यांचं पोट पाण्याचं अवघड होते. ह्या माझा मित्राचं असं आहे की आज ह्या बैलावर कमवावं आणि मग संध्याकाळी चूल पेट द्या आणि असे मुलं बाळा शाळेला आहेत आणि ह्या बैल जर गेला आणि बैल जर चोरीला गेला तर त्याचं घरचं सगळं कुठलं जाते. त्याला संध्याकाळचं भाकरी खायचं सुद्धा त्यांना हे होत नाही आणि त्यांना लहान लहान मुलं शाळेला आहे त्याचा खर्च कसा बघायचा. 60,000 रुपयाचा बैल आहे हा, 60 ते 65,000 रुपयाचा. दुसरा बैल घ्यायचा झाला तर पुन्हा पैसे व्याजानं काढावं लागतात आणि त्याचं घर कसं चालायचं. असा जर चोरीला बैल जर खपला तर त्यात माणसाची परिस्थिती बिघडून जाईल आणि अशा लोकांवर पूर्णपणे मोठी कारवाई व्हावी आणि ही साखळी मोठी असली त्याचा शोध घ्यावा. हे जे एवढी आमची विनंती करून मागणी आहे त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि एवढं सगळं बोला. सर सोमवारी संध्याकाळी आला 12 आसपास 17 तारखेला. हां 17 तारखेला आरवला. आम्ही सकाळी घरातनं आलो सातला तर बैल दावला नाही. मग कुठे गेला काय गेला असं पळापळी करलो. मग एकदम बघितला इकडं तिकडं तकडं इकडून दावून तोडून तकडं पड्या नेऊन तो कट्ट्यावर भरला आणि नेला. मग पुण्यांदा आम्ही नंतर मग हुडकावरती अशा गाड्या सोडल्या परतीकडे गावोगाव गाड्या सोडल्या. कारण पोलीस कंप्लेंट केली कारण म्हणजे कुठंपर्यंत म्हणा हे म्हणा पोलीस म्हणा कौटे मंगकाळ म्हणा इतर कधी म्हणा गाड्या सोडल्या आम्ही सगळ्या तपास काढला. मग तपास एवढा काढून पुण्याला जमकंडीला बैलगाव आमचा बाजार होता. आमचा बाजारात बांधलेला होता गावला. बैलाचं नाव काय किती दिवस बैलाचं नाव आता काय राजा बैलाचं नाव राजा आहे. मग तसं आम्हाला सापडल्यावर तिने म्हणली बाबा आम्हाला तसं दुसऱ्या दुसऱ्या माणसानं इथं पुण्या पहिल्याच स्टार्टिंग भेटणं तिथनं मिरजेतनं माणूस काय त्यानं इथल्या माणसानं सोडून दिला. मिरजेत नाही आला. मिरजेतनं मालिंगपूरला गेला. मालिंगपूरातनं हरुगिरीतनं पुण्या तकडे गाव काय जमखंडी गावलो काय इकडे घेऊन आला. आता कसं वाटतं आणल्यावर गावल्यावर आमचा बैल आहे म्हणून आम्ही आणतो. ती म्हणाली की आम्हाला काय करताय त्यातला माणूस आहे त्यांना आम्हाला दिला असं झालं आहे. तसं तुम्ही काय पण सांगा तसं गेल्यावर कोण माणूस आहे काय तुमचं तुम्ही बघा त्यांना बोलवून घ्या. आमचा बैल आम्ही गुंजत म्हणून आणतो. हा बोला सर. नमस्कार मी आदिनाथ शंकर माने पोलीस नाईक विश्रामबाग पोलीस ठाणे येथे नेमणुकीला आहे. आमच्याकडं दिनांक 18 तारखेला रामचंद्र पांडुरंग नरळे यांचा एक बैल मार्केट यार्डातून चोरीला गेलेला होता. त्यांनी चोरीला गेलेला बैल त्यांच्या मित्रमंडळी सहकार्याच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी तो बैल कुठे आहे काय आहे याचा चांगला छडा लावला. त्यांनी तो बैल जमखंडीत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तो बैल शोधून काढला जमखंडी येथे जाऊन. जमखंडी येथे जाऊन बैल आणि चोरलेले 3 आरोपी असे त्यांनी स्वतःहून घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाले आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यांची आज पोलीस कस्टडी संपत आहे. आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे आम्ही तपास करीत आहोत. न्यायनिर्णयाचा प्रश्न आहे आणि आम्ही तपास करून याचा काय योग्य तो निर्णय देत आहोत. नाही याच्यात काय रॅकेट वगैरे असण्याची काही शक्यता नाही. हां आणि त्यांच्या आरोपीच्या ताब्यातून बैल जो फिर्यादी यांचा बैल होता तो ताब्यात घेतलेला आहे. ओके. हां बाबासाहेब आमच्या नळे बैलाचा मालक आहे. मी सोमवारी रात्री 12 बैल गेला आणि बांधून गेलो वैरण 9 साठ्यावर टाकल्या वैरणीचं.
वैरण टाकून गेल्यानंतर आम्ही घरी जातोय. घरातनं इथं कामाला सकाळी मंगळवार सकाळी आल्यानंतर गाडी लावलो, इथनं चहा प्यायला चाललो, त्यावर बैल बघितला. बैल नाही, मी सगळ्या मित्रांना मी फोन लावलो, इकडे बैल कोण नेला आहे का आपल्या म्हणजे कुठल्या कामासाठी म्हणजे हे सगळी मी तपासणी केली. मग आमची गाडीवर म्हणले आम्ही कशाला नेलं नाही काय नाही. मग आम्ही हुडकावडी चालू केली. हुडकावडी चालू करायला गेलो, पहिल्यांदा गेलो खुर्चीच्या कत्तलखान्यात. कत्तलखान्यात दत्त म्हणले आम्ही तुरीचा बैल घेत नाही, तुरीचा बैल घेत नाही. आणि आम्ही दत्त म्हणले तुम्ही आत ह्याला जावा म्हणले रायबागला. रायबाग आणि ते मोरचं गाव महालिंगपूर, महालिंगपूरमध्ये गेल्यानंतर तिथं 3 तासाचा बाजार असतो, त्याचं काय आम्हाला सुरत गावलं नाही. असं हुडकवडत आम्ही ते जमखंडीच्या बाजारात गेलो. तर ते बैलाचा पोटा आमच्या वडसाबरोबर काढून त्याचा आम्ही सगळ्यांना सांगितलो बाबा असा असा आमचा चेहऱ्याचा बैल आहे की बैल कुठं गावते का बघा. प्रत्येक आम्ही हिऱ्यात असं फिरून फिरून प्रत्येक साईडला आमची 10-12 पोरं रोज जात होती. आमचं आता हुडकायला कमीत कमी 30-35 हजार रुपये गेलेले हुडकायला. ती सगळी आमची पोरं प्रत्येक हिऱ्यात जात होती. त्यातल्या व्हॉट्सअपचा फोटो बघून ते व्हॉट्सअपनं आम्हाला दाखवला बाबा तुमचा बैल असा नंबर देऊन आलतो प्रत्येकाचा. प्रत्येकाचा 5-6 नंबर प्रत्येक एरियात प्रत्येक बाजारमध्ये कमिटीमध्ये सगळे आम्ही जाऊन तपास केलो. मग असं ते नंबर दिल्यावर त्या माणसानं त्यातल्या तुमचा बैल आहे का व्हॉट्सअपवाल्यानं आम्हाला सांगितलं. मग बैल फोटो पाठवलं आम्हाला बैल आहे आम्हाला दर्शित झाल्यावर आम्ही इथनं एक आयसर भरून गेलो. 25-30 माणसं नेहमी गेलो इथनं. ते आम्ही दोघं तिघं जर गेलो असं आम्हाला तरी मारून बैल आम्हाला दिला नसता. ही 40-50 पोरं आम्ही गेल्यामुळं आम्हाला हे सहकार्यामुळे बैल मिळाला आहे. आमची ती मुठ्या आहे, आमची पोरं म्हणजे घटली आमच्यासाठी बैल हुडकण्यासाठी. त्यामुळे आम्हाला बैल मिळाला नाही, बैल आम्हाला मिळत नव्हता. सगळं तुमचं बैल गेला, तुमचं काम बंद पडलं होतं. काम सगळं आमचं बंद पडलं होतं. आमच्या घरात सगळी कोणीही जेवलं नाही 3-4 दिवस. बैल गेला आपण 3-4 वर्ष असा संभाळला होता की आम्ही पोराला बघत नाही. पोरगा आजार पडला तर आम्ही काळा नडकत होतो. बैलाला काय झालं तर आम्ही सगळं बघतोय म्हणजे इंजिनियर डॉक्टरला बोलवायचं हे करायचं ह्याच्यावरच आमचं पोटपण आहे. एक दिवस काम नसलं तर आम्ही वैरणला संध्या कुणाला 100-150 रुपये मागून घेतोय वैरणसाठी. जर चोरून नेला तर तसं लोकांना तुम्ही शिक्षा द्यावी, शिक्षा द्यावी नव्हा त्याला कडक करावी. आणि तो महागाई इथं आला तर आम्ही त्याला इथं राहू देणार नाही. हे आमच्या सगळ्या मित्रांना आम्ही सगळं बंदोबस्त केलेला इथं. कोण होतं तुम्ही काय करतो इथं? इथं बैलगाडी त्याची इथं हमाले करत होता. आमच्यातल्या माणसानं आमच्याकडून चहा पिऊन आमच्याने हे करून मग इथं राहणारा म्हणून इथंच खायचं इथंच हागायचं असं होत असलं तर आम्हाला असले नको आहे ती इथं येणार. तर मार्केट कमीला आम्ही पत्र दिलेलं आहे किंवा आम्हाला इथे नको आहे. त्यामुळे आम्ही सकाळी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि माणूस आम्ही इथं आलं तरी मारणार आम्ही असे आमचं हे म्हणणं आहे. आणि आम्ही आता हे 40-50 बैल आम्ही आता कुणाला घेऊन घेतलेला आहे. त्यामुळं आमचं काही सीन आहे परिस्थिती नाही आमची. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. कोपरगाव नजीक असणाऱ्या मोठ्या पुलानजीक मालवाहतूक ट्रकनं उसानं भरलेल्या बैलगाडीला धक्का दिल्यामुळे बैलगाडी रस्त्यावरनं सुमारे 10-15 फूट खाली पडली आहे आणि पलटी झाली आहे. संरक्षण कठडे नसल्यामुळे ही घटना घडली आहे. दरम्यान बैलगाडी चालकानं वेळीच उडी मारली त्यामुळे तो थोडक्यात बचावलाय. मात्र बैल आणि बैलगाडी चालक हे किरकोळ जखमी झाले आहेत. नगर मनमाड महामार्गावरती कोपरगाव नजीक असलेल्या मोठ्या पुलानजीक मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान मागून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकनं उसानं भरलेल्या बैलगाडीला कट मारल्यामुळे सदरची बैलगाडी रस्त्यावरनं सुमारे 10-12 फूट खाली पलटी झाली आहे. या मोठ्या पुलानजीक भराव्यापर्यंत संरक्षण कठडे नसल्यामुळे ही बैलगाडी खाली कोसळली आहे. बैलगाडी चालकानं प्रसंगावधान राखून उडी मारल्यानं गाडी खाली दबण्यापासून तो सुदैवानं बचावला आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये बैल आणि बैलगाडी चालक किरकोळ जखमी झाले आहेत. कोपरगाव कोल्हार रस्त्यावरती कोपरगाव नजीक गोदावरी नदीवरती मोठा पूल बांधण्यात आलाय. सदरचं काम पूर्ण झालंय. मात्र या पुलाच्या भराव्यापर्यंत एका बाजूनं संरक्षण कठडे नाहीयेत. दरम्यान एका ट्रक चालकानं बैलगाडीला धक्का दिल्यामुळे या भराव्यावरनं सदरची उसानं भरलेली बैलगाडी पलटी झाली आहे. या अपघातामध्ये बैलगाडी चालक आणि बैल जखमी झाले आहेत. सदर रस्त्याची रुंदी ही दोन्ही बाजूनं 20 मीटर पाहिजे, परंतु प्रत्यक्षात मात्र ती 15-16 मीटर आहे. पुलाच्या भराव्यापर्यंत जर संरक्षण कठडे असते तर सदरचा अपघात टळला असता. सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झालंय. वारंवार तक्रारी करून देखील त्या तक्रारींवरती ते कारवाई करत नाहीयेत ही शोकांतिका आहे. या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. डिव्हायडर अनेक ठिकाणी तुटलेले फुटलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये टोल वसुली करणं बेकायदेशीर आहे. ही बेकायदा टोल वसुली थांबली पाहिजे आणि पुलापासनं ते भराव्यापर्यंत दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे इंजिनियरनी खाल्ले, लोकप्रतिनिधींनी खाल्ले की ठेकेदारांनी खाल्ले याचा शोध लागलाच पाहिजे असं यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काणे म्हणाले आहेत.
याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असंही संजय काळे यावेळी म्हणालेत. आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलानजीक संरक्षण कठडे लावून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडनं करण्यात येते आहे. कोपरगाव कोलार रस्त्याचे BOT तत्वावरती 126 कोटी रुपयाला हे काम देण्यात आलं होतं. या कामामध्ये कोपरगाव शहरातील नजीकच्या गोदावरी नदीवर एक मोठा पूल बांधण्यात आला आणि ह्या पुलाला दोन्ही बाजूने जे अप्रोचेस आहे त्या बाजूने जो भरावा टाकण्यात आला हा निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार मी वारंवार केलेली आहे. परंतु हे काम पूर्ण झालं आणि कामाच्या मोबदल्यामध्ये महाराष्ट्र शासनाने यांना टोल वसुलीस परवानगी दिली असे असताना कोपरगाव शहर हद्दीमध्ये रस्त्याची रुंदी अतिशय कमी आहे. 20 मीटर रुंदी दोन्ही बाजूनी पाहिजे परंतु प्रत्यक्षामध्ये 15 ते 16 मीटर रुंदी आहे. कोपरगाव नदीच्या गोदावरी नदीच्या काठी जो मोठा पूल आहे त्याला जे संरक्षण कठडे टाकायचे आहेत ते न टाकल्याने आज कोपरगाव शहरानजीक एका ट्रक चालकाने एका बैलगाडीला धक्का दिल्याने बैलगाडीने या भरावावरनं कमीत कमी 2 कोलांतोड्या खाऊन बैलांना अपघात झालेला आहे. तसेच त्याबरोबर त्या गाडी चालकासुद्धा दवाखान्यामध्ये ॲडमिट करून मृत्यू व्हावं लागलं. जर या रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत असते कठडे असते तर हा अपघात टळला असता. परंतु महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम मंत्रालय या विषयावरती अनभिज्ञ आहे आणि त्यांच्याकडे तक्रार करून कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही ही शोकांतिक आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे. नित्य होणारे अपघात आणि हा रस्ता मोटरेबल नाही आहे, अनेक खड्डे पडलेले आहे, रस्त्यावरती मध्यभागी मोठ्या लाटा आलेल्या आहेत, संरक्षणच्या या ज्या रोड डिवायडर आहेत या अनेक ठिकाणी फुटलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये टोल वसुली करणे हा बेकायदा आहे. अशी बेकायदा टोल वसुली वाहतूक ताबडतोब थांबली पाहिजे. त्याचबरोबर कोपरगाव सिटी राहता बाहेरवळ रस्ता जो आहे त्याचंही काम निकृष्ट दर्जा झालेलं आहे असं असताना देखील टोल वसुली चालू आहे. आणि पुलापासून ते पूल संपेपर्यंत म्हणजे पुलाचा भरावा संपेपर्यंत दोन्ही बाजूनी संरक्षण कठडे केले पाहिजे. हे संरक्षण कठडे कोणी खाल्ले, इंजिनियरनी खाल्ले की लोकप्रतिनिधींनी खाल्ले की ठेकेदारांनी खाल्ले याचा शोध लागला पाहिजे. कारखाना साईडकडे ऊसाची बैलगाडी भरल जात असताना रोडच्या कडेनं एक भरधाव वेगाने एक वाहन जोरात चालले होते व त्या वाहनाचा कर्कश आवाज हांचा वक्कड बसून एक भरलेली ऊसाची बैलगाडी रोड हायवेपासून 10 फूट खाली पलटी झाली व त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही व किरकोळ बाईला इजा झालेली आहे. त्याच्यावर आम्ही मलमपट्टी वगैरे केलेली आहे. काय मागणी काय करशाल भो? इथं संरक्षण कठडे वगैरे नाही रस्त्याच्या बाजूला. हा तर ह्या रोडच्या बाजूला हायवेला कमीत कमी व एक पॅरलल रोड जातो एक बुद्ध विहारकडे तो वरतून नॅशनल हायवे जातोय त्या हायवेच्या साईडला एक संरक्षण कठडे बसवण्यात यावे बा या हिशोबानं. या अशी परत घटना कधी घडणार नाही. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त जवळपास 1.5 लाख भाविकांनी मयुरेश्वराचं दर्शन घेतलंय. नेहमीच्या तुलनेनं यंदा भाविकांची दुप्पट गर्दी झाली होती. पहाटे 4 वाजेपासून भाविकांची इथे रिग लागली होती. दरम्यान चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. अष्टविनायकांमधील एक स्थान असलेल्या मोरगावचा मयुरेश्वर मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरामधनं लाखोच्या संख्येनं गणेश भक्तांनी हजेरी लावली होती. दिवसभरामध्ये सुमारे 1.5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं सांगण्यात आलंय. पहाटे 4 वाजेपासून मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करत भाविकांची दर्शन रांग दिसून आली आहे. नाताळची सुट्टी आणि अंगारकी असा संयुक्त योग आल्यामुळे नेहमीच्या तुलनेमध्ये दुप्पट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. संपूर्ण गावाला त्यामुळे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. दरवर्षी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची मोरगाव इथे अलोट गर्दी उसळते हेच चित्र आज दिवसभर पाहायला मिळालंय. मयुरेश्वरच्या दर्शनासाठी राज्यभरामधनं लाखो भाविक आले होते. चतुर्थीनिमित्त पहाटे मंदिर उघडण्यापूर्वी दूरवर दर्शनाची रांग दिसत होती. अबालवृद्ध, महिला आणि शाळकरी मुलांचा या गर्दीमध्ये समावेश होता. या परिसरामधील सर्व व्यावसायिक दुकानं, हार, दुर्वा, पेढे, फुलं या वस्तूंनी सजलेली दिसत होती. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिरामधील भाविकांचे दर्शन व्हावं
यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था तसेच प्रदक्षिणा मार्गावरती नव्यानं पूल तयार करण्यात आल्यामुळे भक्तांचं दर्शन सुलभ झालंय. महेश्वर मंदिराच्या लगत प्रसाद भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान मोरगाव येथील तीर्थस्थानाची माहिती भक्तांना व्हावी यासाठी नव्यानं माहितीपट तयार करण्यात आल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केलंय. मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीनं ही अंगारकीची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. गावामधील ग्रामस्वच्छता तसेच वाहनतळ आणि पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट यामुळे मोरगाव येथील अंगारकीचा उत्सव भक्तांसाठी सुखकर झालाय अशी माहिती विद्यमान सरपंच निलेश केदारी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. दरम्यान येथील मंदिरामध्ये भाविकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे. पोलीस ठाण्याच्या वतीनं चतुर्थीनिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चौरे सह पोलीस उपनिरीक्षक आर एन साळुंखे यांनी दिली आहे. नमस्कार, मी राजेंद्र जगताप, मयूरेश्वर मंदिर व्यवस्थापक. आज 25/12/2018 रोजी अंगारकी चतुर्थीचा योग असल्यामुळे अंगारकी चतुर्थीच्या दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून भाविक येत असतात. लाखोच्या संख्येत भाविक येत असतात. या भाविकांच्या सेवेसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मोरगाव यांच्या वतीने दर्शन रांगेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर तमाणात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीरामपूर येथील डॉक्टर भूषण लाहोरे यांना पहिली पत्नी असताना छुप्या मार्गाने मंदिरामध्ये जाऊन दुसरं लग्न केलं. या प्रकरणी डॉक्टर लाहोरे यांची पत्नी सौ गायत्री लाहोरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर लाहोरे यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केली आहे. आणि डॉक्टर लाहोरे यांच्या दुसऱ्या लग्नाला जी लोक उपस्थित होती त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्रीरामपूर येथील डॉक्टर भूषण लाहोरे यांना पहिली पत्नी असताना छुप्या मार्गाने मंदिरामध्ये जाऊन दुसरं लग्न केल्याप्रकरणी डॉक्टर लाहोरे यांची पत्नी सौ गायत्री लाहोरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर लाहोरे यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करून त्या लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉक्टर सौ गायत्री भूषण लाहोरे यांचा विवाह 30 मे 2014 रोजी मोठ्या थाटामाटामध्ये श्रीरामपूर येथील डॉक्टर भूषण लाहोरे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनंतर सौ गायत्री लाहोरे यांना माहिती मिळाली की त्यांचे पती डॉक्टर भूषण लाहोरे यांचे श्रीरामपूर येथील एका तरुणीशी अनैतिक संबंध आहेत. याचा जाब त्यांनी आपले पती डॉक्टर भूषण लाहोरे यांना विचारला. याचा राग येऊन त्यांनी सौ गायत्री लाहोरे यांना मारहाण केली आणि त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्यांना माहेरी हकलून दिल्या. त्यानंतर सौ गायत्री लाहोरे यांनी डॉक्टर भूषण लाहोरे यांच्यावरती श्रीरामपूर येथील न्यायालयामध्ये घटस्फोट आणि पोटगीचा दावा दाखल केला आहे. सदर दावा न्यायालयामध्ये प्रलंबित असताना डॉक्टर भूषण लाहोरे यांना छुप्या मार्गानं 18 मार्च 2017 रोजी राहुरी येथील बुबळेश्वर मंदिरामध्ये जाऊन दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाला विठ्ठल मारुती लाहोरे, ज्योती विठ्ठल लाहोरे, डॉक्टर विजय मक्कासरे, प्रीती सुजोत कुमावत, रचना कुमावत, प्रदीप बबन परदेशी, नंदा प्रदीप परदेशी, डॉक्टर सचिन कांबळे, अश्विनी कोल्हे आदी उपस्थित होते अशी माहिती सौ गायत्री लाहोरे यांनी दिली आहे. डॉक्टर भूषण लाहोरे यांना दुसरं लग्न केल्याचं समजता डॉक्टर सौ गायत्री लाहोरे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे आणि श्रीरामपूर येथील डॉक्टर भूषण लाहोरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्यांच्या दुसऱ्या लग्नाला जे उपस्थित होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार DK आव्हाड हे करत आहेत. माझं नाव गायत्री भूषण लाहोरे आहे. मी औरंगाबाद येथे राहते. माझं लग्न 30 मे 2014 रोजी श्रीरामपूर येथील डॉक्टर भूषण विठ्ठल लाहोरे यांच्यासोबत झालं होतं. लग्न झाल्यानंतर मला असं समजलं की त्यांचं नयन प्रदीप परदेशी नावाच्या मुलीसोबत अनैतिक संबंध आहे.
याची विचारपूस केल्यावर त्यांनी मला मारहाण केली, मला घरातून माहेरी काढून दिलं. आता मी सध्या आईकडे औरंगाबाद येथे राहते. आता मला असं समजलं की त्यांनी नयन प्रदीप परदेसी या मुलीसोबत राहुरी येथील बुबळेश्वर मंदिरामध्ये दुसरा विवाह केलेला आहे, त्यामुळे मी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फर्याद दिलेली आहे. लग्नाला माझ्या सासूबाई ज्योती विठ्ठल लाहोरे, माझ्या सासरे विठ्ठल मारुती लाहोरे, प्रदीप बबन परदेसी, नंदा प्रदीप परदेसी, विजय मकासरे, डॉक्टर विजय मकासरे, डॉक्टर सचिन कांबळे, प्रीती सुजोत कुमावत, रचना कुमावत आणि इतर काही लोक उपस्थित होते. या सगळ्या लोकांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. संगमनेर येथील साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी राहुरी इथे आलेल्या तोडणी कामगार महिलेचा शहरामधील पिंपळाचा मळा परिसरामधील विहिरीमधील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. 25 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. पाणी आणण्यासाठी आलेल्या या महिलेचा पाय घसरून पाण्यामध्ये पडून तिचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. संगमनेर येथील साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी राहुरी इथे आलेल्या तोडणी कामगार महिलेचा शहरामधील पिंपळाचा मळा परिसरामधील विहिरीमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सोनाबाई सोनवणे नामक महिलेचा मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. राहुरी शहरामधील पिंपळाचा मळा परिसरामध्ये मंगळवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे सालावादप्रमाणे यंदा देखील संगमनेर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांचा राहुरी इथे मुक्काम आहे. सकाळी ऊस तोडणीसाठी अड्ड्यावरील कामगार रवाना झाल्यानंतर सोनाबाई धोंडीराम सोनवणे या पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या विहिरीवरती गेल्या होत्या. पाणी काढत असताना तोल गेल्यानं सोनाबाई या विहिरीमध्ये पाण्यामध्ये पडल्या. यावेळी मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केला, मात्र मदत कार्य पोहोचेपर्यंत पाण्यामध्ये बुडून सोनाबाई यांची प्राणज्योत मालवली होती. यावेळी राहुरी नगर परिषद अग्निशामक दलामधील नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार, सुरेश वाघ, सिद्धार्थ मोरे, प्रवीण गाणार, विलास गडाख, बबन गाडे तसेच स्थानिक शेतकरी तुकाराम तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं आहे. तर नरेंद्र मोरे, बाळासाहेब पवार आणि तुकाराम तनपुरे यांनी विहिरीच्या पाण्यामध्ये उडी घेऊन सोनाबाई यांचा शोध घेतला. 3 तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर लोखंडी बाज विहिरीमध्ये सोडून सोनाबाईचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, माजी नगरसेवक नितीन उर्फ बालूभाऊ तनपुरे तसेच परिसरामधील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोटर पंपाच्या सहाय्यानं विहिरीमधील पाण्याचा काही प्रमाणामध्ये उपसा करण्यास मदत केली आहे. सायंकाळी राहुरी इथे शवविच्छेदनानंतर सोनाबाई यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. सोनाबाई यांना 2 मुले आहेत. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. बुधवारी दुपारी 12 वाजता मी मायाकडे जात असताना माझे मित्र सचिन सरमाने आणि मी त्या चारीवरती उभे होतो. त्यावेळेस आम्हाला समजलं की तुडीवाल्याची एक महिला विहिरीत पडली. सोनाली सोनवणे तिचं नाव होतं आणि त्या ठिकाणी मी विहिरीकडे धाव घेतल्यानंतर तिच्या नवऱ्याने त्या ठिकाणी विहिरीमध्ये उडी टाकली. परंतु विहिरीचा जवळपास आम्हाला अंदाज नव्हता. विहीर 30 फुटाची होती, विहिरीमध्ये 25 फुटाचं पाणी होतं. त्यामुळे तिचा नवरा बाहेर आल्यानंतर मी प्रयत्न केला. पहिली उडी मारल्यानंतर पहिल्या उडीमध्ये तिची फक्त साडी माझ्या हातामध्ये आली. नंतर दुसरी उडी मारली तरीसुद्धा काही अंदाज लागला. त्यानंतर तिसरी उडी मारली, पूर्ण जवळजवळ 75% विहिरीचा तळ पाहून झाला. मला ते अशक्य वाटलं. त्यानंतर आम्ही शामक दलाचे असणारे काही कर्मचाऱ्यांनी ती पिंपळाच्या मळ्याकडे धाव घेतली आणि त्यानंतर त्या ठिकाणी नंदू भोमोरे, बाळासाहेब पवार हे सुद्धा आले. त्यांनी मला विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर विहिरीत या. मी त्यांच्याबरोबर विहिरीत गेलो. त्यानंतर त्या दोघांनीसुद्धा उडी घेतली, परंतु त्या दोघांनासुद्धा अपयश आल्यानंतर मी शेवटची उडी घेतली. आणि शेवटचा ध्यास होता माझा की आता फक्त एकच बाजू पाहिजे राहिली होती आणि पूर्ण अंदाज घेऊन उडी घेतल्यानंतर शेवटच्या क्षणी शेवटच्या उडीमध्ये ते महिलेचा मृतदेह माझ्या हातामध्ये आला आणि मी उचलून तिला वरती घेऊन आलो. मनोज साळवेसह सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहुयात काही ठळक घडामोडी. घोरपरवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 40व्या शाखेचं उद्घाटन राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न.
श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बंद खोलीमध्ये झाल्या संपन्न, त्यामुळे चर्चेला आलंय उधाण. सांगलीमध्ये व्हॉट्सअपमुळे अवघ्या 3 दिवसांमध्ये सापडलाय चोरी झालेला बैल आणि जनावर चोरणारी टोळी देखील झाली आहे जेरबंद. आणि श्रीरामपूर येथील डॉक्टरनं पहिली पत्नी असताना केले दुसरं लग्न, पहिल्या पत्नीनं केली आहे फिर्याद दाखल, कारवाईची केली आहे मागणी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी 24 तास. सगळ्या वर्तमानात बिनधास्त.